शेवगाव रेसिडेन्शियल विद्यालयात सुरू असलेल्या 3 दिवसीय 43व्या जिल्हास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनाचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी पार पडलाय. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे या होत्या. शेवगाव रेसिडेन्शियल विद्यालयात सुरू असलेल्या 3 दिवसीय 43व्या जिल्हास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनाचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ काल पार पडलाय. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे या होत्या. शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणं गरजेचं आहे. या बालवैज्ञानिकातून भावी संशोधक आणि शास्त्रज्ञ निर्माण होतील असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी व्यक्त केलाय. देवावर विश्वास ठेवा पण अंधश्रद्धा बाळगू नका असंही आव्हान त्यांनी केलंय. फक्त आमचे विद्यार्थी जिथं कमी पडतात तो स्वतःचा आत्मविश्वास. म्हणून हा आत्मविश्वास कमी पडू नये म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ह्या मुलांचं गॅदरिंग असेल, बाकीचे ट्रिप्स असतील, वेगवेगळे अनुभव आपण ह्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. हा रिसर्चसाठी सुद्धा आपण जवळजवळ 42 मुलं पाठवले. त्याचे जे काही मुली असतील, मला वाटतं 22 ते 19 मुली होते, बाकीचे मुलं होते, त्यांना सुद्धा जाण्यापूर्वी आम्ही शुभेच्छा दिल्या. काय काय आपल्याला म्हणजे त्यांनी एवढं कुठं होतं विमान कसं बसायचं, काय बसायचं, काय काय अडचणी येतील, म्हणजे सर्व गोष्टी आम्ही त्यांना समजून सांगितल्या. आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांना मनोबल व्यक्त करताना त्यांना जो आत्मविश्वास वाटत होता, निश्चितच आपण सुद्धा एक पायलट बनणार आहे, आपण सुद्धा एक वैज्ञानिक बनणार, त्याची भाषा म्हणून नाही व्यक्त केलेली. व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजर्षी घुले, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, नगराध्यक्षा विद्या लांडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपकार्यकारी अधिकारी डॉ अशोक काळे, वसंतराव कापरे, रमाकांत काठमोरे, जिल्हा परिषद सदस्य राम भोसले, सुरेश दुसुंगे, आशा भोसले, पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात, राजेंद्र सोनवणे, दत्तात्रय आरोटे हे होते. विखे म्हणाल्या, मुलांनी डॉक्टर इंजिनियर्स असं काही व्हावं असा अट्टहास पालक धरतात, मात्र उपजत कलागुणांप्रमाणे मुलांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. ग्रामीण भागातील मुले कोणत्याही क्षेत्रात शहरी मुलापेक्षा मागे नाहीत, फक्त त्यांचा आत्मविश्वास कमी पडतो आणि तो वाढविला पाहिजे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, भारतामध्ये सुद्धा मोठे मोठे संत होऊन गेलेले आहेत आणि हे संतांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत. आज आम्ही अमेरिका असेल, फ्रान्स असेल, युरोप असेल, कोणतेही देश असू द्या, जर लाईट गेली आणि त्यांना जर आपण सांगितलं की तुम्ही पाणी हे ते गरीब काळा वजा करता, त्यांना कुणालाही याचा एक करता येणार नाही. परंतु आपण हे चिमुकले मुलं यांना बेरीज सांगा, कारण त्याचं सर्व कॉम्प्युटरवर असतं. परंतु आपल्या मुलांचा जो भेज आहे हा कॉम्प्युटरचा भेज आहे, फटाफट उत्तर देऊन मोकळे होतात, त्यांना त्याची गरज पडत नाही. म्हणून आपल्या या भागातले, या भारतातले मुलं, महाराष्ट्रातले जास्तीत जास्त मुलं फार हुशार आहेत. परंतु ही हुशारी त्यांना आपल्या ह्या अनुभवाची शिदोरी घेऊन आपल्याला पुढे. सध्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेण्याचा कल वाढतो आहे, यावरून जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता निश्चित वाढत असल्याचं हे प्रत्यंतर आहे. जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न तेथे होतोय हे स्वागतार्ह आहे. प्राचार्य दिलीप फलके यांचीही भाषणे झाली आहेत. प्रतिनिधी संदीप देहाड्रायसह अलीम शेख, ब्युरो रिपोर्ट, शेवगाव.